गडचिरोलीत आरमोरी मतदारसंघातील अपक्ष उमेदवार बग्गूजी ताडाम आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांच्या अपहरणाचा प्रयत्न झाला. बुधवारी रात्री कार्यक्रमावरून घरी परतताना काँग्रेसचे उमेदवार आनंदराव गेडाम यांच्या मुलाने साथीदारांसह हा प्रयत्न केला. यावेळी ताडाम यांच्या सहकाऱ्यांना मारहाण करण्यात आली, त्यांना प्रचार न करण्याची धमकी दिली गेली. या प्रकरणाची पोलिसात तक्रार झाली असून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान गडचिरोलीच्या इतिहासात अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे. बग्गूजी ताडाम हे एकेकाळी काँग्रेसचे स्थानिक नेते होते. मधल्या काळात आनंदराव गेडाम आणि ताडाम यांच्यात मतभेद निर्माण झाले होते आणि ते आता अपक्ष उमेदवार म्हणून उभे आहेत. माजी आमदार आनंदरावजी गेडाम काँग्रेसचे उमेदवार यांचा मुलगा रात्री सुकाळा फाट्याजवळ मोटारसायकल लटकवून माझ्या सहकारी दोन जे होते त्यांना मारहाण करून धमकी देण्यात आलं. या पुढे तुम्ही जर प्रचाराला दिसल्या तर तुमचा तंगडा तोडण्यात येईल. पण मला मामाजी असा डावपीत कधी करू नये राजकारणात असा बोलून मला रातभर बाहेर ठेवण्यात आलं. आनंदराव गेडाम यांनी मला मारहाणही केले नाही, याच्या बाबतीत काय बोललेही नाही. फक्त प्रचाराबाबतीत थोडासा आपल्याकडे सपोर्ट करण्याचा आणि प्रचार धीम्यगतीनं करावा असे त्यानं मला सूचना दिली. याच्यामध्ये मुख्य म्हणजे लॉरेन्स आणि त्यांचा ड्रायव्हर तीन लोक आहेत याच्यामध्ये धमकी देणारे.